उद्योगातच बोलायचं झालं तर आपल्याला वेदांता फॉक्सकॉनची कहाणी आठवत असेल, माहिती आहे का किती लोकांना आठवतं? वेदांता फॉक्सकॉन माहिती आहे का किती लोकांना माहिती आहे? वेदांता फॉक्सकॉन हा विषय आम्ही मागच्या जानेवारीपासून घेतलेला, देसाई साहेब असेल, मी असेल, आम्ही सतत त्याचा पाठपुरावा करत होतो. वेदांता फॉक्सकॉन 100% आपल्या महाराष्ट्र येणार होता. आपल्या महाराष्ट्राच्या तरुण तरुणींसाठी साधारणपणे 1,00,000 रोजगार निर्माण करणार होता. 2,50,000 कोटीची गुंतवणूक होती. 2,50,000 कोटीची गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात या वेदांता फॉक्सकॉन सोबत येणार होती. त्याचसोबत 160 क्लस्टर इंडस्ट्रीज येणार होत्या. त्याच आपल्या आजूबाजूच्या MIDC मध्ये सगळीकडे आले असते. पण सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री बोलायला लागले हाऊसमध्ये, विधान भवनामध्ये. हे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वाटलं की वेदांत फॉक्सकॉन म्हणजे कॉन्ट्रॅक्टर रस्त्याचा, आणि त्यांनी सांगितलं तो वेदांतवाला येणार होता, 4,00,000 कोटी घेऊन येणार होता. हे सगळं कहाणी झाल्यानंतर वेदांत फॉक्सकॉन गेलं कुठे? कुठे? गुजरात. बरोबर आहे. एअरबस टाटा गेलं कुठे? बल ड्रग पार्क गेलं कुठे? मेडिकल डिव्हाइस पार्क गेलं कुठे? सोलर एनर्जी पार्क गेलं कुठे? 40 गद्दार गेले कुठे? हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे हे मुख्यमंत्री जे आहेत ते नक्की आपले आहेत की गुजरातचे आहेत हेच स्वतःला पण कळलं नाही आणि आपल्याला पण कळलं नाही आहे. खरं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीमध्ये खरे CM कुठचे हे अजून त्या दोघांमध्ये ठरलेलं नाही आहे. आणि मुख्यमंत्री जे पद घेऊन बसलेले आहेत त्यांना अजून हेच कळलं नाही की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, गुजरातचे मुख्यमंत्री नाही आहेत.